नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आणि सगळ्यांना गुड आफ्टरनून, सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर सकाळी मी व्हिडिओ टाकला, माझा डेली दुकानातला माझं डेली रुटीन जे असतं त्याचा व्हिडिओ टाकला मी सकाळी. तर तुम्ही सगळ्यांनी नसन बघितला तर बघा आणि मला सांगा की कसा वाटला ते. तर आता तुम्ही हे तुम्हाला दिसतच असेल काउंटर वगैरे, मी खाली बसलेली आहे आता, कारण की मला ना हे ब्लाउज कट करायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की मला शिलाई काम वगैरे येतं, पण मी जास्त नाही करत, कारण की म्हणजे सीजर वगैरे झालेला आहे, कमरेला थोडा प्रॉब्लेम होतो, तर जास्त नाही करत, पण मी माझे शिवते. तर म्हटलं हे ब्लाउज कट करता करता तुमच्याशी बोलावं आणि आपलं जे डेली रुटीन आहे तिकडे वळावं, म्हणजे गप्पा पण मारता येईल आणि माझं काम पण होईल. आणि दुपारचं कस्टमर तर नसतात हे, तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की दुपारचे काही कस्टमर्स नसतात एवढे म्हणून. आणि आता ते दुकान झालेलं आहे ऑब्विसली, तर सेल थोडासा कमीच होईल. तर कुठपर्यंत आलो होतो आपण? मी सांगितलं होतं की त्या मुलीला जॉब लागला, मग ती हॉस्पिटल नाही, सॉरी क्लिनिक होतं, डेंटल क्लिनिक, आणि आपलं सर्दी ताप खोकल्याचं काय असतं ते होतं. तर असं सगळं चालू होतं. तर असं सगळं चालू असताना मग तिथे बाजूलाच मेडिकल होतं. मेडिकलमध्ये एक मुलगा आणि मुलगी, म्हणजे एक दादा, त्यांचं पण लव्ह मॅरेज झालेलं होतं, ते पण येऊन बसायचे तिथं. आणि तो दादा पण छान होता, मेडिकलवाला जो दादा होता ना तो पण छान होता. तो पण म्हणजे हे करायचा, त्याला आधी वाटायचं की एवढ्या लांबून आलेली मुलगी खरंच हे करेल का, इथे टिकेल का, म्हणजे राहील का. आता कुणी ना करतं सहन, कुणी नाही करत ना, सगळे हे असतं असं नाही, पण मी कुणाला सगळ्यांना बोलत नाही. मी सांगते, एक उदाहरण देते, आणि खरंच मी उदाहरण देते, माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ जाऊ नका. तर म्हणजे असे बरेच हे झालेलं आहे. कधी कधी काय होतं, मुलाचा प्रॉब्लेम होतो, कधी कधी मुलीचा प्रॉब्लेम होतो. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, तिथे ना ते दोघं जिथे राहत होते ना, त्यांच्या समोरच ना एक समोर म्हणजे थोडस असं डिस्टन्स ठेवून थोडस, तर तिथे ना एक हे आलेले, म्हणजे मुलगा आणि मुलगी, त्यांना त्यांचं पण लव्ह मॅरेज झालेलं, ते आलेले तिथं. आणि म्हणजे त्यांनी ते मला वाटते काहीतरी पळूनच वगैरे लग्न केलं असं, मला एवढं माहिती नाही, पण समोरच राहायला होते. तर चालू होतं त्यांचं डेली रुटीन चालू होतं, पण थोडे दिवस राहिले ना आणि अचानक ना तो मुलगा गायब झाला. तर मी म्हटलं गेला असेल गावी वगैरे, गेला असेल, आजूबाजूला चर्चा होत होती, मुलगा दिसतच नाही. आजूबाजूला पण अशी चर्चा होत होती. तर नंतर कळालं की तो मुलगा सोडून गेला त्या मुलीला. तर म्हणजे खूप वाईट वाटतं ना असं लग्न करून हे केलं आणि मग सोडून दिलं. आणि बिचारी त्याच्या भरोश्यावरती आलेली होती ना. कसं काही काही मुली मुलांच्या भरोश्यावर किंवा मुलं मुलीच्या, मी दोघांचं सांगते, एकाचं सांगत नाहीये, मी दोघांचं सांगते. काही काही मुली मुलांच्या भरोश्यावर आलेले असतात, काही काही मुलं मुलीच्या भरोश्यावरती आलेले असतात. कोणी घरच्यांशी भांडून, घरच्यांशी वाईटपणा घेऊन आलेलं असतं, मुलगा पण त्याच्या घरच्यांशी ऑपोजिट जाऊन वगैरे असं लग्न केलेलं असतं, आणि त्या दोघांनी एकमेकांची साथ सोडली तर मग आधार कुणाचा राहतो ना. आता समजा त्या मुलीने त्या मुलाचा आधार सोडला असता, मी जे तुम्हाला सांगते, त्या मुलीने जर सहन न करता, समजा तिलाही तिथं काही एवढं हे नव्हतं, पण सगळं स्वतःच करणं, त्रास नव्हता कुठल्या गोष्टीचा का, घरच्यांचा त्रास नव्हता, सासू सासऱ्यांचा सध्या तर त्यांचा काही संबंधच नव्हता, कारण की ते फक्त रुसलेले होते. आणि जे जाऊ दीर आहे त्यांचा तर काही प्रॉब्लेमच नव्हता, ते येत होते, दोघही जण बोलत होते. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे चिडणं स्वाभाविक आहे, कारण की ते ताईंचं स्वप्न मोडलेलं होतं ना. ताईंचं स्वप्न काय मोडलेलं होतं, कारण की प्रत्येक बाईच्या आणि त्या ताईला हावशी, मग लोचाली मी देवर की बारात लेके, ते देवरने इकडनंच बारात काढून आणली, वरातच गाजवली डायरेक्ट. तर वाईट तर वाटणारच ना. आणि भावाचं पण स्वप्न असतं की आपल्या भावाच्या लग्नात आपण असं मिरवायचं तसं मिरवायचं, तर त्या भावानं अशी वरातच डायरेक्ट केले म्हटल्यावर ते वाईट वाटणारच ना कोणालाही. तर बिचारा त्या ताईंचं तिकडे डान्स वगैरे काही करत नव्हते तेव्हा, कारण की गावाला नाहीच आलं तेवढं. आता करतात वाटतं तिकडं, पण आधी नव्हते करत. तर पण त्यांचाही काही प्रॉब्लेम नव्हता, पण अशा याच्यात जर त्या मुलीने त्या मुलाची साथ सोडली असती बिचाऱ्यांनी, घरच्यांचा सगळं ऑपोजिट जाऊन लग्न केलंय आणि ती मुलगीच जर निघून गेली, तर त्यांनी बघायचं, विश्वास तरी कोणावर ठेवायचा ना. कसं मग
तो पण एक विचार येतो ना, पण तिने नाही सोडले बिचारीने. म्हणजे तेव्हाचं तर ते नवीन होतं. पुढे पुढे मी सांगतेच तुम्हाला काय झालं ते. तर वाईट वाटलं होतं खूप, पण भीती भीती तर राहतेच ना मनात. आता त्या मुलीलाही घरचे वगैरे म्हणजे तिची मावशी वगैरे म्हणत होती, जिने जिचं मी सांगते आता म्हणजे आपली स्टोरी जे चालू आहे, तिला पण वाटत होतं की बाबा हा मुलगा सोडून वगैरे जाईल काय करेल काय. पण सगळं वेळेवरती सोडून दिलं. जे होईल ते फेस करायचं. कसं आहे, टेन्शन घेतली त्या गोष्टीचं टेन्शन घेत बसल्याने त्या जी गोष्ट घडणारी आहे ती तर आपण थांबू शकत नाही ना टेन्शन घेतल्याने. त्यामुळे वेळेवरती काय आहे ते हे करत राहायचं. तर असं सगळं वेळेवरती सोडून दिलं. जे होईल ते होईल. बंद कर ना बाळा, ते अशी देईन ना जांभळीत. मला माहिती कोट बिडे घालायचं म्हणतो काय माझा सांग. त्याला कोट नाही तुमच्या आता मला हब्बे घेऊन जावं लागल. सेकंड ला आले ना त्याला कोट विकत घ्यावा लागल. एक म्हणजे मला ब्लेझर घ्यावा लागल. त्याचं लग्न आहे की तुमचं लग्न आहे काय पोरात डोकं चालतात काय माहिती. तर असं वेळेवरती सगळं सोडून द्यायचं आणि पुढं चालत राहायचं. आता सोडून तरी कशी जाणार ना, सोडून गेली तर जायचं कुठं. घरच्यांशी भांडण करून आलेली, घरच्यांनी मेलेलं म्हणून सोडून दिलं. कुठं जाणार कुठं जाणार, जाऊन 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 कुठं जाणार. आणि मग म्हणजे ही कॉमेडी आहे अशी. नव्हती जाणार सोडून म्हणून काही, पण असं तिच्या मनात विचार यायचं. मग तिची वहिनी वगैरे एक म्हणजे वहिनी होती मावस भावच बायको, ती म्हणायची अहो माय बाळ होऊ द्या लवकर, नाही तर मग ते पोरं माहितीये तुम्हाला कसे असतात, तर धोका बिका दिला तर काय करशान. पण ती म्हणली ठीक आहे वहिनी बघू पुढच्या पुढं, सध्याचं तर काही आता असं प्लॅनिंग नाहीये. तर असं आणि ती मुलगी जिथे जॉबला जायची तिथं पण तिला हे म्हणजे एक दोघं असं मैत्रीण वगैरे भेटलेली, मग त्याच्यामुळे थोडीशी सवय झालेली तिथली पुण्यातली वगैरे. आणि आता कसं मी हे जे मी तुम्हाला बोलले होते ना की मी जे ना व्हिडिओ शेअर करणार त्या आमच्या लोकांना माझ्या लोकांना, तिचा एवढी हसत तिचा फोन आला होता मला, एवढी हसत होती तर ती अहो माय म्हणे काय बोलून राहिली तू, इतकी हसत होती इतकी हसत होती. मी म्हटलं होतं ना मी त्याच्यामुळे मी लिंक शेअर नव्हती केली अजून कोणाला, पण ठीक आहे चांगली आहे ती. तिला म्हटलं की मस्त बनवते म्हणून व्हिडिओ सगळ्यांना पाठवले मी ते. तर आता इथपर्यंत तुमच्या सगळ्यांना ऐक आवडलं असेल, ऐकलं ऐकता तर तुम्ही माझं सगळंच ना, कारण की मीच बोलते फक्त, पुढचे काही बोलत नाही त्याच्यामुळे ऐकणं भागच आहे. पुढचं पुढं कोणीच नाही बोलायला, असं फोन करून बोलता सगळेजण. तर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.